आपण आपण जर आजूबाजूला आणि चंद्रकांत दादा सगळ्या बहिणींना विनंती आहे हम फूल भी है और चिंगारी भी है आदरणीय मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये अनेक योजना अनेक निर्णय हे आपल्या सर्व भगिनींना कसे लाभाचे राहतील हा विचार करून घेतलेले आहेत मग त्यात आणि फक्त राज्यातच नाही तर केंद्र सरकारनेही अशा अनेक योजना आणि निर्णय हे आपल्या भगिनींना सक्षम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मग ते उद्योजकतेच्या माध्यमातून असेल किंवा मातृत्व जेव्हा ईश्वर आपल्याला बहाल करतं तेव्हाची जी प्रसूती रजा असेल अशा अनेक माध्यमातून तसंच जेव्हा किशोरवयीन मुलगी असते तिला सहाय्य जेव्हा गरज हवी असते जेव्हा त्याच्या मदतीची गरज हवी असते ती गरज कशी मागेल या सर्व बारीक बारीक गोष्टींचा अतिशय संवेदनशीलपणे विचार करून आपल्या केंद्रातील नरेंद्र मोदीजींचं शासन आणि राज्यातील सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचं शासन या दोन्ही सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणि निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांसाठीचं एक प्रतीक म्हणून आज आपण सर्व लाभार्थ्यांच्या माध्यमातून आणि लाभार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सन्माननीय मुख्यमंत्रीजी यांना या ठिकाणी रक्षाबंधन झालेलं आहे आणि ब्रह्मकुमारीच्या भगिनी या ठिकाणी आहेत मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी मंचावर या आणि एक प्रेमाचं प्रतीक म्हणून शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त आपण उपस्थित लाभार्थी भगिनींना एक सदिच्छा भेट महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी देत आहोत त्याचाही त्यांनी लाभ घ्यावा ओवाळणी रक्षाबंधन केल्यानंतर आपल्या लाडक्या बंधूंकडूनची ओवाळणी ही आपल्याला या ठिकाणी देण्यात येत आहे खूप खूप धन्यवाद सर्व मंचावर उपस्थित असलेल्या भगिनींचे खूप खूप धन्यवाद आता मला वाटतं ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय त्यांना वेगळ्या ओळखीची आणि त्यांच्याबद्दल अजून मी काही वेगळं बोलावं अशी खरंच तुम्ही ऐकायच्या मनस्थितीत नाहीत आणि मीही बोलू नये असंच मला वाटतं मी अगदीच वेळ न घेता आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते की आपल्याला मार्गदर्शन करावं धन्यवाद भारत माता की भारत माता की वंदे वंदे महाराष्ट्रात एकच चर्चा संपूर्ण भारतात एकच चर्चा वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकच चर्चा मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील माननीय विजयराव पुराणे पंकजाते मुंडे विजयाते रहाटकर विद्याते ठाकूर आपल्या अध्यक्षा माधवीताई नाईक मंगल प्रभातजी लोढा अतुलजी भातकळकर सरदार तारासिंगजी प्रसाद लाड तमिळ सेल्वन शायनायन सी शलाकाताई साळवी
उमाताई खापरे, अर्चनाताई डेहनकर, चित्राताई वाघ, आरती पुगावकर, नीलमताई गोंधळी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय महिला मोर्चाच्या पदाधिकारी, समोर बसलेल्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माझ्या भगिनी आणि अतिशय तुरळक संख्येने उपस्थित असलेले माझे बंधू, सर्वप्रथम महिला मोर्चाचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व बहिणींचे मी आभार मानतो. आतापर्यंत अनेक लोक मला देवेंद्र भाऊ म्हणायचे, पण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा भाऊ मी झालो आणि तुम्ही मला महाराष्ट्राचा भाऊ केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. आज बघा, एक विलक्षण योगायोग असा आहे, आपण अनेक वेळा आपल्या संस्कृतीत भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, ओवाळायचं असेल आणि भाऊ जर आपल्या इथे उपस्थित नसेल तर चंद्राला ओवाळण्याची देखील आपल्याकडे पद्धत आहे. आणि आज योगायोग असा आहे की आपला कार्यक्रम या ठिकाणी होत असताना चंद्रयान 2 जे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या शास्त्रज्ञांनी जगाच्या पाठीवर एक नवीन इतिहास घडणारं अंतरिक्षामध्ये सोडलं, ते आपला कार्यक्रम सुरू असतानाच चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारताचं नाव जगाच्या पाठीवरच्या मोजक्या 2-3 देशांमध्ये आज आलेलं आहे आणि म्हणून मी माननीय पंतप्रधान मोदीजींचे आणि इस्रोच्या आपल्या सर्व शास्त्रज्ञांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आजचा सोहळा हा माझ्या मते तरी राजकीय नाहीये. माधवीताई नाईक मगाशी म्हणाल्या की याची सुरुवात राजकीय होती आणि राजकीय पक्ष असणारच आहे. महिला मोर्चाने याचं नियोजन करताना विचार केला की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाता येईल, बूथपर्यंत जाता येईल, लाभार्थींपर्यंत जाता येईल, योजना घेऊन जाता येईल आणि ज्यावेळी 21 लाख राख्यांचं टार्गेट महिला मोर्चाने ठेवलं त्यावेळी आमच्यापैकी अनेकांना हे माहिती होतं की 21 लाखाचं टार्गेट म्हणजे साधारण आपल्याकडे मोठं टार्गेट ठेवण्याची सवय असते. टार्गेटच लहान ठेवलं तर मग ते देखील पूर्ण अनेकदा होत नाही आणि म्हणून आम्हालाही चर्चेमध्ये असं वाटत होतं की 21 लाखाचं टार्गेट आहे, 10 लाख राख्या नक्की येतील. पण आज सगळे रेकॉर्ड तुम्ही तोडले, 25 लाख राख्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अजून येत आहे आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जमा झाल्या आहेत त्या पुन्हा या ठिकाणी पोहोचणार आहेत. काहींनी तर थेट आमच्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये आणून राख्या ठेवल्या. त्यामुळे खरोखर हा एक प्रचंड मोठा रेकॉर्ड आहे. पण यात महत्वाचं काय आहे, एखादा राजकीय पक्ष असा कार्यक्रम करायचा ठरवून असंही करू शकतो की आपणच राख्या विकत घ्यायच्या, आपणच त्या पाठवून द्यायच्या, असा कार्यक्रम नाहीये. या प्रत्येक राखीसोबत जी आमची बहीण आहे त्या बहिणीची भावना तिच्या स्वतःच्या अक्षरात लिहून त्या बहिणीने पाठवली आहे आणि म्हणून हा कार्यक्रम हा राजकीय उरला नाही, हा भावनिक झाला. या कार्यक्रमामध्ये जी पत्र या ठिकाणी आली आहेत मी काही वाचू शकलो, काही पत्रांमध्ये आभार आहेत, काही पत्रांमध्ये आशीर्वाद आहेत, काही पत्रांमध्ये अपेक्षा आहेत, पण या सगळ्या पत्रांचा भाव एक आहे, या 25 लाख पत्रांचा भाव एकच आहे
की आमच्या भावावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि मला असं वाटतं की या विश्वासाचं जे बळ आहे हे सगळ्यात मोठं बळ आहे. जसं दादांनी सांगितलं हा जो काही भाव आहे ना की राखी बांधली म्हणजे भावानी बहिणीचं रक्षण करायचं हा भाव आता बदलला आहे. आमच्या बहिणी या स्वतः स्वतःचं रक्षण करतायत भावाची जबाबदारी आहे. पण आज ज्यावेळेस बहीण भावाला राखी बांधते त्यावेळी त्या राखीच्या माध्यमातून आपली शक्ती आणि आपलं तेज हे भावाला देते आणि सांगते जा आम्ही तुझ्या सोबत आहोत आमची शक्ती आमचं तेज तुझ्या सोबत आहे तू ज्या ठिकाणी जाशील त्या ठिकाणी तुला यश प्राप्त होईल असं यश देणारी ही राखी अलीकडच्या काळात तयार झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 25 लाख भगिनींचं तेज त्यांचं तप त्यांची ताकद त्यांची शक्ती ज्या भावाच्या पाठीशी उभी राहिली जगातली कुठली शक्ती त्या भावाला हरवू शकत नाही. आणि माझंही तुम्हाला आश्वासन आहे ही जी शक्ती तुम्ही मला दिली आहे या शक्तीचा उपयोग चांगल्या कामाकरता या शक्तीचा उपयोग समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता या शक्तीचा उपयोग आमच्या महिला असतील भगिनी असतील माता असतील मुली असतील यांच्यापर्यंत विकास पोचवत त्यांची जी ताकद आहे त्यांची जी शक्ती आहे त्यांची जी क्षमता आहे त्या क्षमतेला समान दर्जा देऊन त्याला न्याय देण्याकरता आणि त्या माध्यमातून एक अभेद्य अशा प्रकारचा एक अतिशय विजयी अशा प्रकारचा महाराष्ट्र उभा करण्याकरता या शक्तीचा उपयोग मी करेन हे माझं तुम्हाला आश्वासन आहे. आणि माझं दुसरं आश्वासन आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या भावाला आपण राखी बांधली त्या भावामुळे तुम्हाला कधीही मान शर्मेनं खाली घालावी लागणार नाही. खरं तर माननीय मोदीजींनी या देशाची ताकद ओळखली आणि मोदीजींनी ही शक्ती ओळखल्यानंतर देशाची प्रगती जर करायची असेल तर देशाच्या प्रगतीची दोन चाकं आहेत पुरुष आणि महिला. देशाची प्रगती का खुंटली एक चाक हे आम्ही चालवलंच नाही त्या चाकाची क्षमता आम्ही ओळखलीच नाही आणि त्या चाकाची क्षमता न ओळखल्यामुळे एका चाकाने गाडा ओढण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तो गाडा वेगाने ओढू शकलो नाही. जगाच्या पाठीवर जर आपण इतिहास बघितला तर जगामध्ये ज्या ज्या देशांनी प्रगती केली जे प्रगत देश आहे या प्रत्येक देशाच्या प्रगतीमध्ये ज्यावेळी त्यांच्या हे लक्षात आलं की प्रगतीचे दोन चाक आहेत आणि ते दुसरं चाक जोपर्यंत प्रगतीच्या रथाला लागत नाही तोपर्यंत प्रगती नाही हे ज्या ज्या वेळी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी स्वतःला सावरून ते चाक हे प्रगतीच्या रथाला लावलं त्या त्या देशातल्या महिलांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मानव संसाधन म्हणून या प्रगतीच्या वाटचालीमध्ये सहभाग दिला ते देश प्रगत झाले. आणि भारतही दादांनी सांगितलं हे खरं आहे तोपर्यंतच प्रगत होता जोपर्यंत भारतामध्ये नारी शक्तीचा सन्मान होता समान अधिकार होते आणि नारी शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी समाज जीवन हे संतुलितपणे संचालित होत होतं. ज्या दिवशी वेगवेगळ्या कारणांनी हे आमच्या संस्कृतीत लोप पावलं त्या क्षणी आमचा ऱ्हास सुरू झाला आणि मग याच्यावर वाद होऊ शकतो की गुलामगिरीतनं महिलांना आम्ही गुलामगिरीकडे नेलं की आम्ही महिलांना गुलामगिरीमध्ये नेलं त्यामुळे आम्ही गुलाम झालो या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. आणि म्हणून माननीय मोदीजींनी लक्षात घेतलं की आपल्याला देशाच्या प्रगतीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महिलांना स्थान देणं गरजेचं आहे त्यांना समान अधिकार देणं गरजेचं आहे त्यांचा मानव संसाधन म्हणून
त्या ठिकाणी वापर होणं गरजेचं आहे, त्यांच्या क्षमतांचा वापर होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण बघा गेल्या 5 वर्षांमध्ये मोदीजींनी सुरू केलेली प्रत्येक योजना ही आमच्या देशातल्या महिलांना सक्षम करणारी तर होतीच, पण त्यांचं अस्तित्व हे त्या ठिकाणी अधोरेखित करून या विकासामध्ये तुम्ही समान भागीदार आहात आणि तुमच्याशिवाय विकास होऊ शकत नाही अशा प्रकारचं संपूर्णपणे आश्वासित करणारी अशा प्रकारची 5 वर्षाची कारकीर्द आपण त्यांची बघितली. आज बघा बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो काही कार्यक्रम माननीय मोदीजींनी हातामध्ये घेतला, आज त्याचा परिणाम आपण पाहतोय. खरं म्हणजे या देशामध्ये सगळ्यात मोठा अभिशाप जर काही होता तर भ्रूणहत्येचा होता. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की मानवता ही अशा प्रकारे लज्जित कशी होऊ शकते की ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या बहिणीने आपल्यावर प्रेम केलं, आज ते स्त्रीभ्रूण हे केवळ स्त्रीभ्रूण आहे म्हणून आम्ही त्याचा गर्भपात करायचा आणि त्यांना जन्मण्याच्या पूर्वीच त्या ठिकाणी मारून टाकायचं, अशा प्रकारची ही जी संस्कृतीला काळीमाफ असणारी आणि मानवतेला काळीमाफ असणारी अशा प्रकारची जी व्यवस्था उभी राहिली होती की जी व्यवस्था केवळ स्त्रीभ्रूण हत्येपुरतं मर्यादित नव्हती, त्यातनं समाजातला असमतोल आणि त्या असमतोलातून एक अतिशय अशा प्रकारचा समाज जो हिंस्त्र आहे, ज्या समाजामध्ये मान नाही आहे, सन्मान नाही आहे, भावना नाही आहे, अशा प्रकारच्या व्यवस्थेकडे आम्ही जात असताना ही व्यवस्था तोडावी लागेल आणि आमच्या प्रत्येक भ्रूणाला, तो स्त्री भ्रूण असो का पुरुष भ्रूण असो, कुठलंही भ्रूण असलं तरी जन्माचा त्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी घेऊ शकणार नाही आणि कोणाला घेऊ दिला जाणार नाही, अशा प्रकारच्या भावनेतनं मोदीजींनी गेल्या 5 वर्षांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम हातामध्ये घेतला. आणि आज देशामधल्या ज्या ज्या राज्यांमध्ये हा लिंग अनुपात अत्यंत वाईट परिस्थितीत होता, आपल्याही राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये होता, आज त्याच्यामध्ये प्रचंड मोठी सुधारणा झाली, लोकांची मानसिकता बदलली. आणि आज तर तुम्ही कोणालाही विचारा, आज आईबाप, मी देखील एका मुलीचा बाप आहे, आईबाप असं सांगतात की मुलापेक्षा आमची काळजी मुलगीच घेते. हे सत्य आहे. समाजामध्ये आई वडिलांची जेवढी काळजी एक मुलगी घेते अनेक वेळा मुलं, आणि आज विशेषतः शहरांमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतं की आई वडील म्हातारे झाल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलाय, पण ज्याच्या घरी मुलगी असेल ते म्हातारे हो, निर्बल हो, काम करू शकत नसले, काही परिस्थिती असो, आजारी असो, त्यांना कधीही वाऱ्यावर सोडलं जात नाही, ती मुलगी शेवटपर्यंत त्यांची सेवा करते. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हे जे काही चित्र समाजातलं तयार होत आहे, बघा शेवटी अधिकारिता दिल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. मी नेहमी सांगतो की 1992 साली महाराष्ट्रामध्ये आपण नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा याच्यामध्ये महिलांना आरक्षण दिलं, आणि 92 साली ज्यावेळेस आपण आरक्षण दिलं, पहिल्यांदा ज्या महिला निवडून आल्या त्यातल्या 70% ज्या महिला होत्या त्यांचे पती हे त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसायचे. आणि लोक असं म्हणायचे की काय फायदा झाला आरक्षण देऊन, बाहेरच्या भावाखाली तर पतीच काम करतोय. पण गेल्या 20-25 वर्षात आता इतका बदल झाला, अजूनही काही पती आहेत, नाही आहेत असं नाही आहे. म्हणजे मी ज्यावेळेस सरपंचांशी फोनवरनं डायलॉग केला तर मला एक नवीन पदवी कळली, कारण माझ्याकडे लिहिलेलं नाव एका महिला सरपंचाचं आणि कोणीतरी पुरुषच बोलत होता. मी म्हटलं आपण कोण? मी सरपंच पती बोलतोय. मी म्हटलं असं तर आमच्या संविधानात नाहीच आहे, आम्ही सरपंच पती निवडूनच नाही दिलाय, आम्ही तर सरपंच निवडून दिलाय. पण हे जरी खरं असलं तरी देखील इतका परिणाम झाला. आज आपण बघा महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये स्वतःच्या भरोशावर
महिला उत्तम काम करता है, अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपलं शहर आपलं गाव सांभाळतात। म्हणजे मी ज्यावेळी आपल्या पेसाच्या माध्यमातून 5% निधी हा सरपंचांना द्यायचा त्या आदिवासी गावच्या, आणि त्या आदिवासी गावच्या सरपंचांना दिल्यानंतर काही महिला सरपंच आदिवासी सरपंचांनी त्या निधीचा जो उपयोग केलाय आपलं गाव बदलण्याकरता, आणि त्यांनी त्याची जी कथा सांगितली मी देखील आश्चर्यचकित झालो की काय प्रचंड अशा प्रकारचा हा बदल आहे। आणि आता तर आपण बघितलं असेल आपल्याकडे महानगरपालिका नगरपालिकांमध्ये 50% जरी आरक्षण असलं तरी किमान 55% महिला सदस्य आपल्याला दिसतात, कारण किमान 5% महिला सदस्य या जनरल वॉर्डातून ज्या महिलांकरता आरक्षित नाही त्या वॉर्डातून देखील निवडून आलेल्या आपल्याला दिसतात। हा बदल होतोय आणि म्हणून एखाद्याला संधीच द्यायची नाही आणि मग दुसरं द्यायची, तुम्हाला काय समजतंय, तुम्ही काय करू शकणार आहे, तुम्ही काय केलाय, एकदा संधी देऊन बघा मग आपल्याला समजतं। आणि आज ती संधी ज्या ज्या ठिकाणी मिळते आहे त्या त्या ठिकाणी आमच्या महिला आमच्या मुली ज्या प्रकारचं काम करतायत, तुम्हाला खरं सांगतो तर गेली अनेक वर्ष मी सातत्यानं आपल्याकडे निकाल लागले की मेरिट विद्यार्थ्यांचा सत्कार हा एक कार्यक्रम सगळ्या जिल्ह्यांमध्ये होतो, तुम्ही कुठल्याही कार्यक्रमांमध्ये जाऊन बघा जर 100 मेरिट विद्यार्थ्यांचा सत्कार असेल तर त्यातल्या 75 मुली असतात, 25 मुलं असतात। संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं झालं, याचं कारण आहे की महिला आमच्या ज्या आहेत या जन्मतः मल्टी टास्किंग करणार आहेत। आज आपल्या महिला मोर्चाच्या तुम्ही सगळ्या ज्या कार्यकर्त्या आहेत तिथे समज बसलेले आहेत, आज बघा खरं म्हणजे आम्ही जे पुरुष कार्यकर्ते काम करतो आम्हाला किती सोपं आहे, फारसं घरचं काही पाहायचं नाही, आम्हाला आपलं दिवस रात्र काही मेहनत केली तरी चालते, घरी जाऊन पोरांचं जेवण तयार करायचं नाही आहे किंवा त्यांची बाकी काळजी आम्हाला घ्यायची नाही आहे, पण आमच्या महिला कार्यकर्त्यांना घरही सांभाळायचं आहे, घरात मुलांचंही करायचं आहे, घरात सासू सासऱ्यांचंही करायचं आहे, आणि हे सगळं करून बाहेरचं सांभाळायचं आहे, आणि हे सगळं अतिशय त्या ठिकाणी मल्टी टास्किंग करत आमच्या महिला कार्यकर्त्या निश्चितपणे ते करतात आणि करून पुरुषांच्या बरोबरीनं आणि अनेक वेळा त्यापेक्षा देखील जास्त काम या आमच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी करतात। आणि म्हणून मी खरोखर मनापासून तुमच्या सगळ्यांना सलाम करतो की या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही सगळे काम करतात। आज खरं म्हणजे महिला मोर्चाला एकजून मला या ठिकाणी धन्यवाद द्यायचे आहे, कारण पूर्वी आम्ही ऐकायचो की जेव्हा भारतीय जनसंघ होता तर भारतीय जनसंघाची जी महिला आघाडी होती लोक असं म्हणायचे की जनसंघापेक्षा जनसंघाची महिला आघाडी ही अधिक प्रभावी आहे, त्या काळामधल्या म्हणजे खरं तर तो विपरीत काळ होता, त्या काळामधल्या ज्या आमच्या महिला होत्या त्या इतका प्रचंड काम करायच्या, आंदोलनं करायच्या, मोठे मोठे त्या ठिकाणी आंदोलन व्हायचे, आणि त्यामुळे महिला आघाडी ही त्यावेळची जनसंघाची ही जनसंघापेक्षा जास्त प्रभावी होती। मला असं वाटतं की या कार्यक्रमानंतर तुमच्याही बद्दल मला असं म्हणता येईल की भाजपपेक्षा जास्त प्रभावी काम हे आमच्या महिला आघाडीने या ठिकाणी केलेलं आहे, आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आज खरं तर आपण बघितलं असेल गेल्या 5 वर्षातल्या आपल्या शासनामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल छोट्या छोट्या गोष्टींवर मोदीजींनी विचार केला, मग आमच्या महिलांना धुरापासून मुक्ती देण्याकरता उज्ज्वलासारखी योजना का याच्या आधी कोणाच्या लक्षात आलं नाही, का कोणी हा विचार केला नाही? मोदीजींनी आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल की आपल्या अनेकांचे जे विशेषतः ग्रामीण भागातून आले त्यांनी बघितलं असेल, शहरी भागातून बघितलं असेल की स्टोव्हवर किंवा विशेषतः चुलीवर आणि ती चूल फुकताना त्या ठिकाणी होणारे त्रास, पण कधी कोणाचाही विचार आला नाही की हा त्रासातून मुक्ती दिली पाहिजे। हा विचार माननीय मोदीजींनी केला आणि आज उज्ज्वलासारखी योजना आली, एकट्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 40 लाख कुटुंब हे उज्ज्वलाच्या योजनेमुळे धूरमुक्त झाले। आणि आता आपण हा निर्णय घेतला आपल्या या बजेटमध्ये की आपण जे आता उरलेली कुटुंब आहेत की जे कुठल्या ना कुठल्या कारणाने उज्ज्वला योजनेमध्ये बसली नसतील त्या सगळ्यांना आपण गॅस त्या ठिकाणी देणार आहोत, आणि धूरमुक्त महाराष्ट्र आणि चूलमुक्त महाराष्ट्र हा करण्याचा निर्णय आज या ठिकाणी आपण घेतलाय। आज आपण बघा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सांगितल्या आहेत, मी त्याच्यामध्ये जाणार नाही, पण आपण जे काही महिला औद्योगिक धोरण या महाराष्ट्रात तयार केलं देशातलं पहिलं महिला औद्योगिक धोरण करणारं राज्य
आपलं महाराष्ट्र राज्य. आणि आता उद्योगामध्ये आम्ही 30% प्लॉट्स हे महिलांकरता राखीव ठेवले आहेत की जे महिला उद्योजकांनाच दिले जातील आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला उद्योजक आपण तयार करणार आहोत. त्यांना उद्योग करता आला पाहिजे या दृष्टीने 200 कोटी रुपयाची तरतूद ही आपण बजेटच्या माध्यमातून ठेवली आहे की त्यांना आपल्याला मदत करता येईल. आज मी पंकजा त्यांचं अभिनंदन करतो की बचत गटाची जी मोहीम आपण या ठिकाणी सुरू केली, आपलं सरकार आलं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 3 लाख परिवार, केवळ 3 लाख परिवार बचत गटाशी संबंधित होते आणि त्यातनं लाभान्वित होत होते 3 लाख. आणि आता किती आहेत, 5 वर्षांमध्ये 40 लाख परिवार असे आहेत की जे बचत गटाशी संबंधित आहेत त्यातनं लाभान्वित होत आहेत. आणि त्यांच्याकरता इतक्या योजना आपण सुरू केल्या की ज्या योजनांच्या माध्यमातून त्यांना उद्योजकता आली पाहिजे, त्यांना विक्रीची जागा उपलब्ध राहिली पाहिजे, त्यांना प्रदर्शनी झाली पाहिजे, त्यांना पैसे उपलब्ध झाले पाहिजे. आज सुमतीबाई सुकळीकर योजनेसारखी योजना आपण तयार केली, 0% व्याज दराने पैसा मिळाला पाहिजे ही योजना आपण तयार केली. कारण या महिला त्या ठिकाणी जेव्हा हा उद्योग करतात तर त्याच्या माध्यमातून त्या परिवार चालवतात. बघा, अनेक वेळा आपण ग्रामीण भागात पाहतो की एखादा पुरुष पैसे ज्यावेळेस घेऊन येतो त्यावेळेस थोडेसे पैसे आपल्या शान शौकीवर, आपल्याला असलेल्या व्यसनांवर तो घालवतो, पण महिला मात्र एक एक पैसा वाचवते आणि डोक्यात ठेवते की या पैशातनं माझ्या घरी काय आणायचं आहे, माझ्या पोराला काय द्यायचं आहे, माझ्या घरचं कुठलं काम मला करायचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस या संपूर्ण व्यवस्थेमध्ये महिला ज्यावेळेस पूर्णपणे अशा प्रकारच्या योजनेतनं उद्योजकता त्यांच्यामध्ये विकसित होते आणि 2 पैसे त्या ज्यावेळेस मिळवतात त्यावेळी त्याचा सदुपयोगही होतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये छोटा खारीचा वाटा का होईना पण महिला या बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देतात आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती देखील होते. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम हे मग ते महिला सुरक्षिततेचे असतील किंवा मला खरोखर या ठिकाणी सांगताना समाधान वाटतं की आमच्या ज्या महिला विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, अशा महिलांकरता देखील आपल्या सरकारनं म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजनांमध्ये संजय गांधी निराधार श्रावणबाळमध्ये येतात त्यांना तर आपण पैसे वाढवून दिलेच, पण अशा कुठल्या योजनात नाही आहे. अशाही महिलांना उद्योजकता आली पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. म्हणून देशातली पहिली रोजगार योजना विधवा आणि परित्यक्ता महिलांकरता करणारं राज्य जर कुठलं असेल तर ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे की ज्याच्या माध्यमातून आपण त्याकरता निधी उपलब्ध करून दिला आहे. मला विश्वास आहे आज खऱ्या अर्थानं शिक्षणाचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, शेतीचं क्षेत्र असो, स्किल डेव्हलपमेंट असो, आज ज्यावेळेस स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 40,000 युवांना जेव्हा स्किल देण्याचा निर्णय केला तर मी आपल्या नेहमीच्या पद्धतीने त्यांना विचारलं, म्हटलं बाबा ठीक आहे तुम्ही 40,000 देताय पण याच्यामध्ये 10-12,000 तरी महिला आहेत की नाहीतर मग तुम्ही आपल्या 40,000 नेहमीप्रमाणे सगळे मुलं या ठिकाणी घ्याल तर आमच्या मुलींना देखील काम मिळालं पाहिजे. त्यांनी माझ्यासमोर यादी ठेवली त्यास माझ्या लक्षात असं आलं की 40,000 जे पहिले स्किल डेव्हलपमेंटचे लाभार्थी होते त्यात 22,000 मुली होत्या, 18,000 मुलं होते. त्यामुळे हा जे परिवर्तन आहे, हा जो बदल आहे, हा बदल आज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की शक्ती सन्मान महोत्सव हा जो आपण साजरा केलाय हा केवळ एका भावाला राखी देण्याइतपत मर्यादित नाही आहे तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शक्तीचा सन्मान झाला पाहिजे या दृष्टीनं ही एक जनजागृती आहे. आज खरं तर आपण बघितलं असेल की आमच्या ज्या मुस्लिम भगिनी आहेत यांना देखील माननीय मोदीजींच्या माध्यमातून 3 तलाक सारखा निर्णय, हा इतका क्रांतिकारी निर्णय आहे. बघा, हा कुठल्याही धर्मात नव्हता, 3 तलाक हे कुठल्याही धर्मामध्ये नव्हतं, कुठल्या म्हणजे जवळजवळ 50%पेक्षा जास्त मुस्लिम राष्ट्रांमध्ये नव्हतं, पण आमच्याकडे मात्र ते 3 तलाक काही लोकांनी आणलं आणि अक्षरशः महिलांचं जीणं हे त्या ठिकाणी अशा प्रकारे केवळ 3 वेळा तलाक म्हटलं की तो तलाक झाला म्हणजे ती महिला नाही, ती वस्तू आहे, ती कमोडिटी आहे, अशा प्रकारची अवस्था होती. आज त्या संदर्भातला कायदा करून आमच्या मुस्लिम भगिनींना देखील पूर्ण संरक्षण
जे हिंदू भगिनींना आहे, जे बौद्ध भगिनींना आहे, जे ख्रिश्चन भगिनींना आहे, आज तेच संरक्षण आमच्या मुस्लिम भगिनींना देखील देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या माध्यमातून आज आपलं काम चाललंय. मी खरं म्हणजे या निमित्ताने फार काळ बोलणार नाही, बराच वेळ माझं भाषण चाललंय, पण मी देखील भारावून गेलो आहे. कारण हे हा क्षणच असा आहे की ज्याची कल्पना आपण कोणी केली नव्हती, आज बघा हा रेकॉर्ड या ठिकाणी झाला, वर्ल्ड रेकॉर्ड. आणि मी तुम्हाला या ठिकाणी दाव्यानं सांगतो, हा वर्ल्ड रेकॉर्ड जर कोणी तोडू शकलं तर ते तुम्हीच तोडू शकाल. तुमचा रेकॉर्ड या पुढे दुसरं कोणी तोडणार नाहीये, हा रेकॉर्ड तुम्हीच स्वतः कधीतरी तोडाल हा मला विश्वास आहे. पण आज रेकॉर्ड आपल्या बाजूला, आपल्या मनामध्ये जो रेकॉर्ड तयार झालेला आहे, आज ज्या संवेदना मनामध्ये तयार झाल्या आहेत, ज्या भावना तयार झाल्या आहेत, मला असं वाटतं की त्या बहुमोल आहेत, त्या अमूल्य अशा प्रकारच्या भावना आहेत. आणि म्हणून हे जे काही प्रेम आज माझ्या सगळ्या बहिणींनी या ठिकाणी मला दिलंय, या प्रेमातनं मला उतराई व्हायचंच नाही, जन्मभर या प्रेमातच राहायचं आहे. आणि जन्मभर अशाच प्रकारे माझ्या बहिणींचं प्रेम, त्यांचा विश्वास हा मला मिळत राहावा, हीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा महिला मोर्चाचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो, आणि अशाच प्रकारचं काम त्यांनी करावं ही अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो. एक अजून गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराकरता आपण हा कार्यक्रम पुढे नेला, आणि हा कार्यक्रम पुढे घेतल्यानंतर आज ती बघा संवेदना आपल्या मनात किती आहे. तर ज्या भागामध्ये पूर तर सोडाच, पाऊस देखील पडला नाहीये, असे काही जिल्हे आहेत आपले की ज्या ठिकाणी पाऊस देखील पडला नाहीये, पिण्याचं पाणी कुठून येणार आपल्याला माहिती नाहीये, चारा कुठून येणार माहिती नाहीये, त्याही जिल्ह्यातनं आलेल्या आमच्या भगिनींनी पूरग्रस्त आमच्या बंधू भगिनींकरता या ठिकाणी मदत निधी आणला, ही खरी संवेदना आहे. ही महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांची एकमेकाप्रतीची जी संवेदना आहे ती अशाच प्रकारे वृद्धिंगत हो, आणि आपण सगळे मिळून एक बलशाली अशा प्रकारचं राज्य या ठिकाणी तयार करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच मिनिट, सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपल्या जागेवर बसून राहा. मी सन्माननीय मुख्यमंत्रीजी यांना फक्त दोन गोष्टी राहून गेल्या त्या सांगू इच्छिते. एक तर विजयाताईंनी लक्षात आणून दिलेली गोष्ट, ती म्हणजे स्मृती इराणीजी यांचं आपल्या महाराष्ट्राशी फार जवळचं नातं राहिलेलं आहे, आणि आज केंद्रामध्ये जवळजवळ दुसऱ्या नंबरच्या मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्यासाठी राखी बांधवलेली आहे, तर मी विजयाताईंना विनंती करते की त्यांनी ती माधवीताई आणि विजयाताई ह्या ती राखी प्रदान करतील. हा कार्यक्रम होत असतानाच एक गोष्ट जी आपण इथे बसलेले आहात तुमच्यासाठी, की आता प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांनी राखी बांधली, पण आपल्याला सगळ्यांना इथे आणणं शक्य झालेलं नाही.